आपल्याबरोबर जरंगे पाटील आहेत सर. एका व्यक्तीने मुंबईमध्ये आत्महत्या केली, महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये अशा प्रकारे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आत्महत्या करणं आणि आजचा दिवस उजाडणं काय वाटतं? आपण स्वतः देखील मुंबईमध्ये आहात आज, त्याचवेळी त्यांनी देखील आत्महत्या केली, ते देखील जालन्यातलाच एक व्यक्ती होता, काय तुम्हाला कळल्याच्या नंतर तुमच्या काय भावना आहेत? नाही, महाराष्ट्रातला जालन्याचा तर आहेच, आपल्या माध्यमातून कळाले. पण महाराष्ट्राला कुठं असला, देशातला कुठं असला, तरी शेवटी आमचा तो भावी बळी तर आमचा गेला ना, आमच्यातला माणूस तर कमी झाला ना. पोरांनी टोकाचं पाऊल उचलू नका, आरक्षण तुम्हाला मिळणार आहे आम्ही घेतल्याशिवाय हटणार नाही. तुम्ही टोकाचं पाऊल उचलू नका, मी तुमच्या पायाला हात लावून सांगतो. पोरंच जर गेली तर त्या आरक्षणाचा उपयोग काय? पोरंच जर मरायला लागली तर आरक्षण द्यायचं कोणाला? त्यामुळं मी विनंतीपूर्वक पुन्हा एकदा सांगतो, पुन्हा एकदा विनंती करून सांगतो की भावा, आत्महत्या नका करू. त्यांनी जी सुसाईड नोट लिहिलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला संबोधून एक पत्र लिहिलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्या व्यथा मांडल्या आहेत, ज्या व्यथा तुम्ही सांगता मराठा समाजाच्या त्या देखील त्यांनी देखील मांडलेल्या आहेत. आणि मुख्यतः 24 तारखेला सगळ्यांनी जातीने मुंबईमध्ये हजर राहा असं देखील त्यांनी आवाहन केलं आहे. काय वाटतं, त्यांची शेवटची इच्छा देखील हीच होती की 24 तारखेपर्यंत सरकारने आरक्षण द्यावं आणि 24 तारखेला मराठ्यांनी सगळ्यांनी मुंबईमध्ये हजर राहावं. बलिदान भावाने दिले, आत्महत्या केली, याला पूर्ण सरकारच जबाबदारी. त्यांनी करायला नको होतं ते केलं आहे, त्यांच्या भावनाही त्यांनी त्या चिठ्ठीत व्यक्त केल्यात, परंतु त्यांचं बलिदान आम्ही वायाला जाऊ देणार नाही. काय जी लढाई असेल ते मराठा समाजाचं नुकसान आता तरी नाही झालं पाहिजे म्हणून शांततेतच होणार चोवीसच्यानंतर. परंतु पुन्हा पुन्हा एकदा विनंती की भावांनो, नका आत्महत्या करू, मायबाप मराठा समाजांनो आत्महत्या करू नका. आरक्षण घेतल्याशिवाय आपण थांबणार नाही आहेत. तुमचे बळी जायला लागले ते आरक्षण द्यायचं आम्ही कोणाला? हे सरकारने आता ते बलिदान वायाला जाऊ देऊ नये. तातडीनं आता आरक्षणावरती हालचाली करून मराठा समाजाला आरक्षण द्यावं, म्हणजे आमच्या त्या भावाचं स्वप्न पूर्ण होईल. परंतु स्वप्न पूर्ण करण्यासाठी पोरांनी आत्महत्या करू नका, स्वप्न आम्ही पूर्णच करू, त्याशिवाय आम्ही मराठा समाज हटणार नाही, आत्महत्या करू नका. कावळे यांच्या घरी त्यांचा एक शिकणारा मुलगा आहे, एक मुलगी आहे, त्यांचं कुटुंब आहे. काय वाटतं, सरकारने मदत करायला हवी? मदतीने आमचा माणूस परत नाही येणार. आता आमच्यातला आमचा भाऊ गेला, तुम्ही 10 रुपये देणार, त्याने आमचा माणूस परत येणार नाही. परंतु आता जे घडायला नको होतं ते घडलं. सरकारने त्यांना 50 लाख रुपयाची मदत करायला पाहिजे आणि सरकारी नोकरीसुद्धा त्यांना तातडीनं दिली पाहिजे. परंतु आत्महत्या झाली की ते नोकऱ्या देणार, पैसे देणार, आमचा भाऊ आम्हाला येणार आहे का? आमचं आरक्षण आम्हाला मिळणार आहे का? आमच्या भावाने आत्महत्या मराठा आरक्षणासाठी केली. तुम्ही मराठा आरक्षण देऊ, मराठा आरक्षण देऊ, त्यांचं अधुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण करा. मात्र त्याशिवाय आता तुम्हाला सुट्टी नाही, आम्ही ते बलिदान आता वाया नाही जाऊ देणार. ही आत्महत्या रोखता आली असती, म्हणजे झालीच नसती सरकारला जर मनात वाटलं असतं तर? इथून पाठीमागच्यासुद्धा झाल्या नसत्या, ही तर नसतीच झाली आहे भावाची, पण पाठीमागचीसुद्धा झाली नसती. तुम्ही ही आरक्षण न दिल्यामुळं आमचे मुर्दे पडायला लागलेत आणि याला जबाबदार पूर्ण सरकार आहे. आता तुम्ही शहाणे व्हा, नसता 24 नंतर आम्ही हे बलिदान वाया जाऊ देणार नाही. आरक्षण घेतल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाहीत आम्ही. तर मुंबईमध्ये जी आत्महत्या झालेली आहे त्याच्यानंतर जरांगे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आणि ह्या आत्महत्येला, याच्या आधीच्या आत्महत्येला देखील सरकारच जबाबदार असं त्यांनी स्पष्टतः सांगितलेलं आहे. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.